अमर मास्टर, अमर मास्टर, नमस्कार। बस ठीक आहे राऊत साहेब, तुम्ही नागपूरत आलात, तुम्ही बॉम्ब फोडणार असं म्हटलं होतं। विरोधी पक्ष नेते, माफ करा, उपमुख्यमंत्री म्हणतात की ते तिथे लवंगे फटाके आहेत। मला आश्चर्य वाटतंय देवेंद्र फडणवीस यांचं। कधी काळी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते, विरोधी पक्षात होते, विरोधी पक्षात असताना त्यांनी विधानसभेचा वापर हा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला। एकनाथराव खडसे असतील तेव्हा भाजपमध्ये, किंवा देवेंद्र फडणवीस असतील, किंवा इतर सगळे त्यांचे सहकारी, यांनी अनेक प्रकरणं विधानसभेत भ्रष्टाचाराची काढली आणि समोरच्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी डटून राहिले नागपूरच्या भाषेत। आणि आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं जी विरोधी पक्ष काढतो आहे ती बॉम्ब न वाटता लवंगी फटाकाही वाटत नाही, एवढे बदलले आमचे देवेंद्रजी। आम्ही नागपूरला आलो आहेत, उद्धवजी आहेत बरोबर पक्षप्रमुख, आणि नक्कीच आम्ही येताना म्हणालो होतो की आम्ही काही बॉम्ब, काल उद्धवजीने सांगितलं की वाती तयार आहेत, आहेत ना, अजून अधिवेशन संपलेलं नाही। मुख्य म्हणजे आमच्यासाठी यावेळेला कालपासून पाहत असाल की सीमा प्रश्नावरचा ठराव अत्यंत महत्त्वाचा। त्या बॉम्बस्फोटामध्ये सीमा प्रश्नासंदर्भात आम्हाला हवा असलेला ठराव वाहून जाऊ नये आणि सरकारला कारण मिळू नये, सीमा प्रश्नाचा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यासाठी आम्ही आत्ताच बसलो होतो, ज्या प्रकारचा ठराव तयार केलेला आहे तो अत्यंत बुळचट ठराव आहे। त्या ठरावात जो काल पक्षप्रमुखाने मुद्दा मांडला की हा संपूर्ण प्रदेश न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत केंद्रशासित करावा, याचा साधा उल्लेखही नाही। मग कसला ठराव करता? हा ठराव नसून बेडकांचा डराव आहे। त्याच्यामुळे लवंगी फटाका आहे की बॉम्बस्फोट आहे याचा निर्णय लागेल। पण जर 2 दिवसापासून विरोधी पक्ष अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराचा विषय घेतलेला आहे, हा काय लवंगी फटाका? हा 36 एकर सरकारी जमीन ज्या पद्धतीनं रेवड्या वाटाव्यात तशी वाटली, कोट्यवधी रुपयाचा व्यवहार झाला, कृषी महोत्सवासाठी काही कोटीचं ठेकेदारी दिली पैसे गोळा करायला, हा काय लवंगी फटाका झाला? NIT चे 16 भूखंड ज्या पद्धतीनं वाटले गेले नगरविकास खात्यानं, 110 कोटीचे 2 कोटीला दिले विरोधी पक्षानं, तो बॉम्ब फोडला, ही का लवंगा फटाका झाला? विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होते। विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होते। विधानसभेचे जे तुमचे अध्यक्ष आहेत ते विरोधी पक्षाचा आवाज दाबतायत, त्यांना बोलू दिलं जात नाही, शिवसेनेला बोलू दिलं जात नाही, इतके पक्षपाती विधानसभेचे अध्यक्ष या महाराष्ट्राच्या इतिहासात झाल्याचं आम्ही पाहिलं नाही। आता फक्त विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या खुर्चीवर उतरून वेलमध्ये येऊन भाजपच्या घोषणा द्यायच्याच बाकी आहेत जय जयकारच्या। अशा परिस्थितीत तुम्ही बॉम्ब जरी फोडलेत, अणुबॉम्ब जरी टाकलात, तरी काही होणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी आपला पूर्व इतिहास लढण्याचा विसरू नये, भविष्यामध्ये परत त्यांना ह्या लढ्यासाठी उतरावंच लागणार आहे, कारण ह्या भ्रष्ट सरकारचं ओझं घेऊन त्यांना फार काळ भाजपला हे राज्य करता येणार नाही, हे मी सांगतो। राऊत साहेब, आपण आता